मुक्काम शनिवार पेठ 419 आणि 438 आजोळ म्हटलं की बालपण आठवतो, मनात महत्वाची भावना येते. आजोळ सहसा घरापासून लांब असतं, जाण्यायेण्याचा प्रवास असतो, शाळेची सुट्टी आणि आजोळ असं समीकरण कित्येकांच्या मनात असतं. माझ्या वाट्याला जे आजोळ आलं ते आमच्या घरापासून अक्षरशः हाकेच्या अंतरावर, म्हणजे घरातनं निघालं की आजोळी पोचायला एक मिनिट देखील लागत नसे. दोन्ही शनिवार पेठेतच. पुण्याला 1818 पेशवाई बुडाली जरी असली तरी आमच्या घराच्या गच्चीवरून शनिवार वाडा अगदी स्पष्ट दिसत असे. पेशव्यांनी पुणे शहराची मांडणी पेठांमध्ये करून त्याला वारांची नावं दिली. आमच्या वाट्याला आला विकेंड, न करत्याचा वार शनिवार. माझा जन्म जरी दिल्लीत झाला असला तरी मुक्काम कायम पुण्यातच होता. शनिवार पेठ म्हटल्यावर तुम्हाला काय दिसतं असं जर मला कोणी विचारलं तर मी तात्काळ म्हणेन की मुठा नदी आणि दोन आकडे 419 आणि 438. 438 शनिवार आळेकर वाडा म्हणजे आमचं घर आणि 419 शनिवार गाडगे वाडा म्हणजे माझं आजोळ. या दोन्ही आकड्यांमध्ये माझी जवळजवळ 45 वर्ष गेली. आता शनिवार पेठ सोडलेल्या 20 वर्ष होऊन गेली तरी मनामध्ये या दोन आकड्यांचं गणित मात्र चालूच असत. ज्या दोन रस्त्यांवर शनिवारात ही घर अद्याप उभी आहेत त्या रस्त्यांना नावं अशी नव्हती. आळेकर वाड्यासमोरच्या रस्त्याला उभा शनिवार म्हणत असत तर गाडगे वाड्यासमोरच्या रस्त्याला नाव असं नव्हतंच. कालांतरानं आमच्या घराच्या समोरचा रस्ता प्रसिद्ध गणिती कई प्रो केरुनाना छत्रे पथ झाला. त्यांचा छत्रेवाडा आमच्या घरासमोरच, म्हणजे जोशांच्या वाड्याला लागून असलेला. या जोशांच्या गळणाऱ्या कानावरचा जालिम आयुर्वेदिक काढा जोशी यांचा फुटक्या कानाचा काळ असा त्या काही फार प्रसिद्ध होता. तर गाडगे वाड्यासमोरच्या रस्त्याला कैलासवासी काकासाहेब गाडगे पथ असं नाव दिलं गेलं. नर विष्णू उर्फ काकासाहेब गाडगे 1896 ते 1966 हे आमचे आजोबा आईचे वडील. शनिवारातले वाडे हे फार सुबक देखणे व्यवस्थित निगराणी केलेले होते असं नव्हे. जे मोठे वाडे होते ते सरदारांचे, म्हणजे सरदार बावडेकर, बिवलकर, नातू यांचे वाडे सुस्थितीत आणि व्यवस्थित. महाराष्ट्रीय गोलोपासकाचे कैलासवासी राजाभाऊ नातू यांचा वाडा आजही सुस्थितीत. शेजारच्या प्राचीन शंकर मंदिरासकट उभा शंकराच्या मंदिरासकट उभा आहे. अन्य वाडे पडझड झालेले, जुन्या नव्या पद्धतीने डागडुजी केलेले. अर्धा वाडा जुना असेल तर समोरच्या दोन खोल्या एकदम सिमेंटाने मारलेले. गाडगे वाडा मोठा, साधारण 17-18 खोल्या, अंदाजे 1922-23 मध्ये बांधलेला. तर आयकर वाडा जुना, 10-12 खोल्या, अंदाजे 1896 मध्ये बांधलेला. काही असलं तरी वाड्यातल्या जागांची नावं मात्र ठरली, म्हणजे दिंडी दरवाजा, ओसरी, पुढचं अंगण, मागचं अंगण, माझगर, पुढची माडी, मधली माडी, वरची माडी, अडगळीची खोली, तिजोरीची खोली. गाडगे वाड्यात तर एक बाळंतरीची खोली पण होती. 1953 मध्ये माझा धाकटा भाऊ सुधीर याचा जन्म याच खोलीतला. बाळंतपण आमच्या आजीनं केलं, त्यावेळेची LCPS होती. अशा या आमच्या शनिवार पेठेत कोण कोण म्हणून राहत होतो. नावं जरी नुसती उच्चारली तरी शनिवार वाड्यामध्ये अमावस्येच्या रात्री काका मला वाचवा, माझे गार्दी त्यास थोपवा असे आर्त स्वरात विवळणाऱ्या नारायण पेशवाच्या भूताचा विसर पडत असे. राघोबा दादाने घडून आणलेल्या धचा मा करून झालेल्या खुनाची कहाणी आम्हा मुलांना उन्हाळ्यात रात्री गच्च्यांवर झोपताना सांगितली जायची. गच्चीवरून दिसणाऱ्या शनिवार वाड्यात अमावस्येच्या रात्री हे भूत फिरताना दिसत असे अशी वदंता त्यावेळेला मुलात होती. आम्ही सगळे शिकलो मराठी माध्यमाच्या शाळेत, आताच माहीत नाही, कदाचित नारायण पेशवाचं भूत अंकल अंकल सेव मी असं आधी विवळत असे. कोण कोण म्हणून शनिवारात राहून गेले. आमचे आजोबा तर होतेच, त्यांचे समकालीन महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार होते. सरदार गोळेवाड्यात कवयित्री पद्माताई गोळे होत्या. त्या आधी तांबे गोळ्यात आद्य नाटककार बन्या बाप्पू कमतनूरकर राहून गेले. बापटवाडी शेजारी विराच्या मारुती खाली नाट्य छटाकार दिवाकर उर्फ शंकर काशनाथ गर्गे 1889-1931 राचीन ढेरे पण शनिवारातलेच. नुकतेच दिवंगत झालेले विचारवंत राम बापट हे देखील शनिवारात आगाशे वाड्यात कित्येक वर्ष राहत होते. आगाशे वाडा म्हणजे ढमाले यांच्या प्रसिद्ध बंबफोड लाकडाच्या जंगी वखारी शेजारचा. ढमाले पूर्वी बाळंतिणीच्या शेकासाठी खास बदामी कोळसे आले आहेत अशी पाठी द्यायची. आमच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणवागेतील संगीत शिक्षक प्रसिद्ध गुरु पंडित नागेश खळीकर
फुटक्या बाजूला समोरच्या मराठी वाड्यात राहायचे. उंच दुटांग इस्त्रीचा लांब शर्ट, त्याला सोनेरी गुंड जॅकेट, त्याला साखळीचं घड्याळ, पायात पंप शूज, बारीक कपाळावर टिळा, हातात घडी केलेली छत्री वर्षभर असे. स्वतःशीच एखादी बंदिश गुणगुणत ते जात असत. त्यांचे आमच्या वेळेचे त्यावेळेचे सुरीले शिष्य आमची प्रार्थना रोज लाऊडस्पीकरवरनं लाईव्ह म्हणत असत. हे तिघं त्यावेळेचे सुरीले शिष्य म्हणजे आताचे पंडित विजय बक्षी, पार्श्वगायक रवींद्र साठे आणि नुकताच दिवंगत झालेला माझा वर्गमित्र बासरी वादक अजित सोमण. पण आमच्या वेळेचं शनिवार पेठेतलं महत्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे महामहोपाध्याय दत्त वामन पोद्दार 1889 1979. लहानपणापासून ते आमच्या आठवणीतले कायमस्वरूपी अध्यक्ष होते. पुण्याला हे आणि मुंबईला अनंत कानेट असे हे दत्तो वामन प्रख्यात पंडित आणि इतिहासाचार्य. दत्तो वामन आमच्या आजोबांचे मित्र. आजोबा आम्हाला त्यांची काही बाई कागदपत्रे आणायला पोद्दारांकडे पाठवायचे. दत्तो वामन ब्रह्मचारी. त्यांचा मुक्काम मेहनपुऱ्यातील वर्तकांच्या वाड्यात असे. वाड्यात बहुधा ते एकटेच राहायचे. असंख्य पुस्तकांच्या सान्निध्यात रुमालात बांधलेल्या व धुळीने माखलेल्या पोथ्यांच्या मध्ये देशपाशी ते मांडी घालून बसलेले दिसायचे. जाड काळ्या फ्रेमचा चष्मा, टोपी काढून ठेवलेली, कपाळावर आडवं गंध शेंडी राखलेली असे. ते सतत काहीतरी लिहित असत किंवा एकाग्रतेनं वाचत बसलेले दिसायचे. त्यांना तपकिरीचं व्यसन. ते सतत तपकीर ओढताना दिसायचे. त्यामुळे त्यांच्या वाड्यात प्रवेश केल्या केल्या सतत शिंक येईल किंवा नाही येणार अशी संवेदना सतत नाकातून असते. वाड्यात प्रवेश केल्या केल्या अंगणामधून ओसरी, नंतर आत त्यांची स्टडी, अशा प्रवासात तपकिरीचा गंध द्विगुणित होत जात असे. आणि आजोबांचे कागद देण्याच्या आधी किंवा नंतर नाकात दाबून ठेवलेली शिंकही यायची. ते तपकीर ओढून हात आणि नाक आपल्या कलवत काठी उपडण्याला पुसत असत. त्यामुळे उपडण्याचा मूळ रंगही तपकिरी झालेला असे. कागद देताना किंवा घेताना त्याने वर बघितलं तर बघितलं, नाही तर खुण्याला ठेवा असा हात करत एकूण त्यांच्या आविर्भावावरनं तुम्ही आता लवकर कटा असा बोध व्हायचा. दत्तो वामन जर मेहूनपुऱ्यात राहत होते तरी त्यांची एक चक्कर आमच्या उभ्या शनिवारात असलेल्या दामू अण्णा पोद्दार म्हणजे मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक अध्यक्ष या त्यांच्या धाकट्या भावाच्या टुंगदार बंगल्यात असायची. दामू अण्णा कायम साहेबीत सुटा तर दत्तो वामन ब्राह्मणी धोतर, काळा कोट, त्यावर उपरणं, डोक्याला काही टोपी, कपाळाला गंध, हातात काठी या वेशात. त्यांच्या दुसऱ्या हातात एक पिशवी असे. त्यात त्यांना अध्यक्ष म्हणून मिळाला हार, नोटा आणि नारळ या आणि या सर्वांभोवती पसरलेला तपकिरीचा गंध. वाटे गंधाच्या पारदर्शक बुडबुड्यातून हा ऐतिहासिक वृद्ध काठी टेकत उभ्या शनिवारात वीर मारुती करून फुटक्या बुरुजाकडे मार्गस्थ होतोय. आता वर मी जो हार, गोटा आणि नारळ उल्लेख केला त्यातला गोटा हा प्रकार अतिशय विलक्षण असेल. साधारणपणे फुलांचा नाजूकपणा आणि आकर्षक रंग या सगळ्यावर फुली मारून केवळ प्रथाय म्हणून देतो असं सांगणारा फुलांच्या गुच्छाचा तो एक जेमतेम प्रकार असेल. लग्न समारंभात त्याचं स्वरूप म्हणजे एक गंध न येणारं फुल आणि काडीला दोन दोरा दोन काडीला दोऱ्यानं सैल बांधून ठेवलेलं आणि ती काडी आणि त्याला बांधलेलं फुल किंवा चैन म्हणजे दोन फुलं जे देत असत त्याला गोटा असं नाव असे. गोटा देताना असलेली फुलांची संख्या आणि घेतल्यावर फुलांची संख्या कधीही सारखी नसते. लग्नात एक वेळ प्रत्येकाला पेढे कमी पडतील पण गोटा हा अंकास मिळणार. या गोट्यांच्या काड्या दिवाळीत आकाशकंदील करताना मात्र अत्यंत उपयुक्त ठरायचे. कालौघात हे गोटे मागे पडून त्याची जागा आता बुकेने घेतलेली आहे असो. अळेकरवाडा ते गाडीवेवाड असा प्रवास वास्तविक जेमतेम एका मिनिटाने रस्त्यात एका मिनिटात रस्त्याने करता येत असे. रस्त्याला त्यावेळी बोळ म्हणण्याचा प्रघात होता. तांबे बोळ, शालुकर बोळ, मुंजबाचा बोळ, भटांचा बोळ इत्यादी. पण हे दोन्ही वाडे जोडणारे आमचे काही गुप्त मार्ग होते. गाडीवे वाड्याच्या मागच्या भिंतीवरनं उडी मारून हसबनीस बकरीतील कबूतर खाण्यात उतरायचं. मग आमच्या शाळेतले गुरुजी कृगो तथा राजाभाऊ लवळेकर यांच्या बिराड्याच्या बाजूनं लोकमान्यांच्या आशीर्वादानं सुरू झालेल्या राजमाजीकरांच्या भास्करानंद पत्तरी या उसाचा चरक कम सर्व पीठांच्या गिरणी समोर असलेल्या विठोबाच्या जोशांच्या विठोबा मंदिरात जायचं. मालक जोशी ओरडेपर्यंत देवळातली घंटा वाजवून मंदिराच्या पश्चिमेकडच्या भिंतीवरनं उतरून गाडगे वाड्यात अवतरण व्हायचं. दुसरा मार्ग म्हणजे गाडगे वाड्यातनं बाहेर पडून उजवी घालायची. हसमनिसांचा बघा बखळ
बोळ क्रॉस करून गोळे राम मंदिराच्या शेजारी रामदास मंदिरात जाऊन त्याच्याकडेनं पांजर बोळात उतरायचं. तिथून दक्षिणाभिमुखी मारुतीच्या मंदिरा शेजारच्या बोळातून मेहुणपुऱ्या घ्यायचं किंवा जमखिंडी वाड्यावरनं पेशवेकालीन वर्तकी तपकिरीच्या अडक दुकानासमोरील मेहुणपुऱ्यातील रस्त्यावरून गाडगे वाड्याच्या दिंडी दरवाज्यातून रितसर आत घ्यायचं. दोन्ही मार्गात आमच्या रमण्याच्या काही जागा असायच्या. पहिल्या मार्गाने गेल्यास कबूतरखाण्यास संघाचा घोषवृंद असायचा. त्यांचा रियाज चालू असल्यास बिगुल ड्रमचा आवाज लक्ष वेधून घ्यायचाच. पलीकडे कबूतर उडवणं चालू असायचं. किती उडाली, किती परत आली याची चर्चा. पुन्हा दर रविवारी कबुतरांचा बाजार जवळच म्हणजे नदी पलीकडे वृद्धेश्वर मंदिरा शेजारी भरे. तिथं आलेल्या कबुतरांच्या कहाण्या असायच्या. पुढला विराम म्हणजे भास्करानंद फॅक्टरी. तिथं आमचे स्काउटचे शिक्षक नारायणराव राजमाजीकर असायचे. संध्याकाळी नवीन मराठी शाळेच्या मैदानात लख गोरे घारे ऐट बात मिशा असणारे नारायणराव आम्हाला गीता शिकवायचे, सामूहिक श्लोक म्हणून घ्यायचे. पण त्यांचं फॅक्टरीतलं दर्शन मात्र एकदम वेगळं. सगळीकडे फॅक्टरीकडे बघितल्यानंतर चार्ली चॅपलिनच्या मॉडर्न टँक्सच्या फॅक्टरीची आठवण व्हायची. मोठमोठे पट्टे फिरत असायचे. प्रत्येक पिठाचं यंत्र वेगळं, सर्विस नाही. गहू ज्वारी स्वतंत्र मशीन, तसंच तिखट हळद मसाला यांची पण स्वतंत्र मशीन. शिकेकाई दळण्याचा सेपरेट सेक्शन. गहू ज्वारी यंत्रावरचे कामगार उजळ माथ्याने पण पांढरे झालेले उभे असायचे. पण हळद तिखट यंत्रावरचे कामगार फक्त डोळ्यानं बोलवायचे, कारण पूर्ण तोंड झाकून घेतलेलं असायचं. तर शिकेकाई सेक्शनचा कामगार ते यंत्र मानवच वाटायचा. शिंका येऊ नयेत म्हणून सगळी योजना. नारायणराव सर्व यंत्रावर लक्ष ठेवून असायचे. दळण्याच्या डब्याला टोकन द्यायची पद्धत होती. पण ते कधी पिठाच्या चक्कीवर असलेले तर पूर्ण पांढरे झालेले नारायणराव, त्यांच्या मिशा देखील पीठ उडालेल्या असायच्या. ही गिरणी एकदम शिस्तीत चालायची, गडबड गोंधळ नाही. डबा घेऊन टोकन घेऊन जायचं, डबा ठेवून टोकन घेऊन जायचं, संध्याकाळी येऊन डबा न्यायचा. पिठांची सर्विस नाही, त्यामुळे लोकांची दळण्यासाठी कायम रांग असे. रसमंती गृहातील प्रसिद्ध उसाचे भास्करानंद चरक ही त्यांची स्पेशालिटी होती. लोखंडी चरक तयार करण्याची त्यांची स्वतंत्र फाउंड्री होती. फाउंड्री सुरू करण्याचा सोहळा असे. आदल्या दिवसापासून फाउंड्री पेटवावे लागे. वितळलेला लोखंडाचा रस चरकाच्या साच्यात ओतताना बघणं हे थ्रिलिंग वाटत असे. पुणे शहराच्या औद्योगिक चेहऱ्यावरशी भास्करानंद फॅक्टरी म्हणजे जणू लावलेली तीटच आहे असं वाटे. वाहन म्हणजे सायकल असं समीकरण होत. अन्य स्वयंचलित वाहन होती पण बेताची. पण सामान्यांची दोनच मोटारी, अँबॅसेडर आणि फियाट. स्कूटरी पण दोनच, वेस्पा आणि लॅमरेटा. मोटरसायकल ही दोनच, जावा किंवा एनफिल्ड. वाहनात वर्चस्व असायचा सायकलीचा. सायकली सर्वत्र भाड्याने मिळत असत. म्युन्सिपाल्टी मधून सायकलचा रितसर लायसन्स काढून कर भरून भूक असलेला बिल्ला प्रतिवर्षी घ्यावा लागे. तो बिल्ला सायकलीच्या एखाद्या स्क्रू मध्ये फिट बसवा लागे. भांड्यावर घालतात तसं सायकलीवर नाव कोरलेलं असे. रात्री सायकलीला दिवा लावावा लागे. त्यासाठी खास डायनामो विकसित केलेले असत. कंदिलासारखे सुबक स्टील सारखे बनवलेले, रॉकेलवर चालवणारे छोटे कंदीलही स्टँडवर रात्री स्टँडवर हँडलवर खोचलेले दिसत. सायकली चोरीला जात त्या पोलिसांना सापडत देखील असत. म्युन्सिपाल्टीतर्फे या सर्वांवर देखरेख करणारा एक विभाग असेल. आमच्या पंत सचिव क्रीडांगणावरचे श्री शिवाजी पुल स्काउट पथकातील एक मास्तर सायकल सेक्शनचे मोठे अधिकारी होते. मी मॅट्रिक झाल्यावर वडिलांनी मला नवीन सायकल घेऊन दिली, कारण आईची जुनी लेडीज सायकल चालवण्याची मला लाज वाटे. नवीन सायकल आणल्यापासून 8 दिवसात चोरीला गेली. झालं, घरचं वातावरण पूर्ण खचून गेलं. आपण नवीन सायकल हरवलेली आहे, आपल्याला सांभाळण्याची अक्कल नाही अशी अपराधीपणाची भावना होऊन पावलं परत आईच्या 1932 साली घेतलेल्या लेडीज सायकलकडे वळी. पण देवाच्या काठीला आवाज असतो, सायकल पोलिसांना सापडू शकते. नंतर अनेक वर्षांनी विजे मेडिकलमध्ये नोकरी करत असताना बायकोचा एक दिवशी फोन आला. ती संतापानं म्हणत होती की तुला फरास खाण्यात पोलिसांनी बोलवले, काहीतरी कॉलेजमधल्या मुलींची छेड खाल्ल्याचं प्रकरण आहे. मी तात्काळ गेलो तर पोलिसांनी एक जुनी पण चालू अवस्थेतली सायकल दाखवून त्यावरचं कोरलेलं मला नाव दाखवलं माझं. मुलींची टिंगल करू म्हणून पोलिसांनी एका तरुणाला धरलं होतं. तो तरुण सायकल तशीच टाकून पळून गेला. त्या सायकलीवरचं नाव वाचून पोलिसांनी घरी तपास केला. पोलिसांनी घरी तपास केला तेव्हा घरी बायको होती. अशा रीतीने 1 वर्षानं चोरीला गेलेलं आमचं वाहन सापडलं.
मनातल्या अपराधीपणाची भावना गेली. मी ललित कला केंद्रात प्राध्यापक असतानाही सायकल मी विभागात ठेवली होती. आता धास्ती अशी की मुलींच्या टिंगल प्रकरणाचा आणि माझा खरोखरचा काही संबंध नाही याची खात्री बायकोला पटवण्याची. शनिवारातून ठरलेल्या वेळी दोन जाणारी वाहन होती. या दोन्ही बैलगाड्याच एक रोज ठरलेल्या वेळी जायची आणि दुसरी महिन्यातनं दोन वेळा. रोज जाणारी बैलगाडी बर्फाची असते. वास्तविक बर्फ हा वितळणारा पदार्थ, पण पुण्यात तो विकला जायचा चक्क बैलगाडीत. हवा ढवळ दणक्या बैल असायचा, मागे मोठा आयातकृती खुला लाकडी गाळा, त्यावर लाकडी भुस्सा आणि त्यावर रचलेल्या बर्फाच्या लाद्या. बर्फाची गाडी कसब्यातनं निघायची. प्रत्येक अमृतोतुल्य चहापाशी दुकानापाशी थांबून टोचानं भुश्यातला बर्फ फोडून स्प्रिंगच्या काठ्यानं वजन करून तो विकला जात असे. बैलाच्या चालण्याचा वेग, बर्फाचं वितळणं आणि विक्री आणि नफ्या तोट्याचं नेमकं काय गणित असेल कोण जाणे. पण रोज ही गाडी कसबात त्या बर्फाच्या फॅक्टरीतनं निघायची. शनिवारातनं बर्फ विकत विकत नारायणपेठ करून नदीच्या पलीकडे जायची. आम्ही त्या गाडीच्या मागे बर्फाचे तुकडे शोधत हिंडत असू. दुसरी बैलगाडी मात्र महिन्यातनं दोनदा संत गतीनं चालायची. वाड्या वाड्यापाशी थांबती ही गाडी आली की तेलाचा वास यायचा. ही गाडी कबाडे यांचा करडई तेल घाणा अशी लिहिलेली बंदिस्त असे. बैलाचा साईज मात्र एकदम नॉर्मल. गाडी बरोबर साक्षात कबाडे त्यांच्या तेलकट पोशाखात असत. हातात विश्वाशी वही, बरोबर दोन नोकर, डोक्याला अत्यंत आकर्षक रंगीत रुमाल बांधलेला, कानात दिगबाळी, करडईचं ताजं तेल कबाडे घरोघर विकत असत. कबाडे गुलौशी आणि विनोदी असावे. ते आले की समस्त स्त्री वर्गाच्या चेहऱ्यावर कौतुकमिश्रित स्मित उमटायच. स्त्री वर्ग त्याला आग्रह करायचा की कबाडे घ्या की उखाण. मग ते आपल्या खास शैलीत उखाणा सांगायचं. त्यात चावटपणा भरत असे. असे हे कबाडे एक एक वाडा संत उरकत, एक एक वाडा संतपणे उरकत. त्यांच्या महिन्याच्या खेपेचे दिवस ठरलेले असत, पण आमच्या 438 कोडीस खेपा मात्र सतत चालू असायच्या. दिंडी दरवाजा असलेल्या गाडगे वाड्यात 17-18 खुल्या असतील. हा 3 मजली वाडा टप्प्याटप्प्यानं बांधलेला होता, त्यामुळे बांधकामातला फरक दिसून यायचा. बाहेरच्या कंपाऊंड मध्ये अनंताची झाडं होती. दिंडी दरवाजानं आत गेलं की प्रथम गाठ पडायची ती पडवी मध्ये बसलेल्या, शक्यतो पहुडलेल्या नामदेवराव राऊतांची. नामदेवराव आमच्या आजोबांचे सर्वे सर्वा, ते गाडगे वाड्याचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेडच. बाजूला ओसरी समोर अंगण, त्याला लागून पूर्वीचे भिंत, पलीकडे जोशांचं विठोबाचं मंदिर, डाव्या बाजूला विहीर, त्यावर रहाट, त्याला लागून पत्र्याच्या शेडमध्ये पितळी बंब, मोठं नाणीघर, त्याच्या शेजारी मोठं पांढऱ्या चाफ्याचं झाड, हडगळीची खोली. उजव्या बाजूला गेले की स्वयंपाकघर, त्यामध्ये मातीची चूल, धुरवर जाण्यासाठी भिंती लगतच मोठं धुराड, शेजारी जेवणाची खोली, त्याला लागून एक बंद खोली, ती बाळंतिणीची खोली. जेवणातनं वर जाणारा जिना, दगडी जिना घरच्या लोकांसाठी, बाहेरच्या लोकांसाठी वेगळा जिना ओसरी आणि वरांड्याला लागून, जेवणाच्या खोलीतनं वर जाणाऱ्या जिन्याखाली मोठा कोणाळा, त्यात अंदाजे 1-2 वर्षाचं मूल सहज मावेल एवढ्या मोठ्या चिनी मातीच्या बरण्या, त्यात तिखट मीठ लोणची वर्षासाठी घालून ठेवलेली. वर्षा मजल्यावर निजण्याची खोली, आमच्या आजोबांचं मोठं ऑफिस, त्याला लागून त्यांची झोपण्याची खोली, निजण्याच्या खोलीत मोठा मर्फी रेडिओ, सर्वत्र पुस्तकं ठेवण्याची कपाट, आजोबांचं मोठं रायटिंग टेबल, बाजूला रस्त्यालगत गॅलरी, तिसऱ्या मजल्यावर गॅलरी सोडून हे सगळं रिपीट, सामान मात्र वेगळं. वाड्यात नामदेवानंतर दिसायची ती आजोबांची भिंत आणि भिंतीला लावलेली त्यांची काठी, काळे पंगशूज किंवा कोल्हापुरी वाहन. आजोबा अंगणात आराम खुर्चीवर नेहमी वाचत बसलेली, आसपास वर्तमानपत्राचा ढीक आणि भेटायला आलेली 10-15 माणसं येऊन नेहमी बसलेली. आलेला माणूस प्रथम नामदेवांना भेटे, त्यानंतर तो आजोबांना भेटायला येत असे किंवा त्याला ओसरीवर थांबवण्यात येत असे. आजोबा दिसायला आमचे एकदम गोरीपान, कोकणस्थी, घारे डोळे, ते कवळी कवळी लावत असत. त्यामुळे त्यांचे दोन चेहरे असायचे, एक कवळी काढून बाजूला बसलेला आणि दुसरा कवळी लावून बंद गोळ्याचा कोट वर गांधी टोपी किंवा धोतर किंवा खादीची वुलन पॅन्ट, ते एक साखळीनं लावलेलं घड्याळ वापरायचे. कवळी काढताना कवळी काढलेला त्यांचा चेहरा मजेशीर दिसत असे. पूर्वी मार्मिक, पुढे मार्मिक साप्ताहिकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी त्यांची व्यंगचित्र येत असत. तेव्हा व्यंगचित्र काढताना बाळासाहेब ठाकरे नेहमी आजोबांचा कवळी काढलेला चेहरा डोळ्यासमोर ठेवतो. आजोबा कायम अस्वस्थ, विचारात, लिखाणात आणि घाईत असत. माझी त्यांची आठवण ही मी मॅट्रिक होण्यापर्यंतचीच आहे. 65 साली मी मॅट्रिक झालो आणि आजोबा 66 जानेवारीत येत.
मी वाड्यात गेलो रे गेलो गेलो की त्या अंगणात बसलेले असले की मला खून करून बोलवायचे. माझा कान घट्ट म्हणजे अक्षरशः घट्ट पिरगळत म्हणायचे, म्हण जावयाचा पोर की मी जोरात उत्तर द्यायचो हराम खोर. हे मी म्हणेपर्यंत ते काम केलं. ते मला नेहमी काम करायला लावायचे. ते काम म्हणजे त्यांनी लिहिलेली किंवा त्यांच्या टायपिस्ट किंवा लेखकांनी लेखनिकांनी लिहिलेली रोजची असंख्य पत्र असायची. ती पत्र घड्या घालून पाकिटात त्यांना डिंक लावून देणं आणि तिकीट लावून शनिवार पेठ पोस्ट ऑफिसात देणं. हे काम नामदेवराव राऊत यांच्या देखरेखीखाली चाले. ते आमच्या आजोबांचं फार मोठं प्रस्त होतं. नामदेवराव हे आमच्या आजोबांचे बालमित्र, त्यांच्यापेक्षा 4-5 वर्षानं लहान. त्यांचं दुकान अहिल्यादेवी हायस्कूल पाशी, केस कापण्याचं दुकान, प्रोप्रायटर नामदेवराव राऊत असं त्या पाटीवर स्वच्छ लिहिलेलं असे. 419 ते 438 वाड्याच्या दरम्यान अशी दोन दुकानं होती, एक नामदेवरावांचं आणि दुसरं अशोक केश कर्तनालय, प्रोप्रायटर परशुराम पवार. परशुरामरावांनी आपलं दुकान मात्र मस्त सजवून भिंतीवर राजा वर्मा राजी रवी चित्र, मर्फी रेडिओ, लहान मुलांना खाऊ अशी एक वेगळी प्रतिसृष्टी निर्माण केली. नामदेवरावांचं दुकान त्या मनानं साध. त्यांचे मोठे चिरंजीव दत्तोबा राऊत दुकान चालवत. दत्तोबा नववधीच्या पुढे आहेत. महात्मा सोसायटीत बँकेत ऑफिसर असलेल्या सतीश राऊत या आपल्या मोठ्या मुलाकडे ते राहतात. दत्तोबांचा दुसरा मुलगा सुभाष शनिवारातच बेकरी कम स्टेशनरीचं दुकान चालवतो. तर नामदेवराव राऊत बहुतेक वेळा ते धोतर वर शर्ट किंवा उघडे असायचे. त्यांच्या भाषेत ते गोष्टी जुळवून सांगायचे. कंटाळा आला की ते म्हणायचे, सांग काय म्हणतोस, तुला कापूस कंदाची गोष्ट सांगू जी आवर्तनं करायची. त्यांचं खरं लक्ष वाड्यात कोण येतं आणि कोण जातो याच्याकडे जास्त. आजच्या परिभाषेत गाडगीळ वाड्याचे ते CCTV कॅमेराच होते. ते फक्त आमच्या आजोबांचेच केस कापायचे. त्यांची व्यवस्थित दीर्घकाळ ते चंपी करत असत. या चंपीमुळे आजोबांची तंद्री लागलेली असायची. नामदेवराव चंपी करताना मधूनच रिदम मध्ये टाळी वाजवायचे. माझ्या डोक्याची त्या काळी परिस्थितीच अशी होती की केश कर्तनालयात मला नियमित जावं लागत असत. आमच्या वडिलांना टकलामुळे तसा प्रसंग फारसा यायचा नाही, पण जेव्हा तेव्हा केव्हा संधी येईल तेव्हा त्यांचा कल म्हणजे वडिलांचा कल अशोक केश कर्तनालयाकडे आहे असं मला स्पष्ट दिसत असे. मुलांना तेव्हा जा बाळा तुझे केस वाढले, कटिंग करू नये असं निक्सर सांगण्याची पद्धत. केस वाढलेल्या मुलाला घरात कुठली वाक्य ऐकू यायची, काय वेण्या घालायच्यात का, किंवा झिंजा कधी वाजवणार, किंवा बालदिन साजरा बालदिन साजरा करा अशी वाक्य आली की केस कापायची वेळ जवळ आली असं समजायचं. मी घरातनं पैसे घेऊन केस कापायला बाहेर पडलो की माझं मन दोलायमान होत असे. अशोक केश कर्तनालय का दत्तोबा जीवाची घालमेल होईल, केस कापलेच पाहिजे ही आज्ञा जरी असली तरी कापायचे कुठे हे ठिकाण ठरवण्याचं स्वातंत्र्य मला होत. पण नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्योत्तर काळात आज आपण केस कुठे कापायचे हे काही मला लवकर ठरवता येत नसत. पण शेवटी निसर्ग धावून येतो. वाढत्या वयाबरोबर विरळ होत गेलेल्या केसांमुळे मी लवकरच वडिलांच्या गटात सामील होणार हे स्पष्ट झालं. वाढत्या टकलामुळे केश कर्तनालयाचा घरोबा आता दुरावा. आता कधी अत्याधुनिक सुसज्ज असं केश कर्तनालय बघितलं की मनात खिन्नता आणि असूया अशा भावनांचा कलर. आजोबा आणि नामदेवराव हे एक विलक्षण नातं होत. 1920 ते 54 दरम्यानच्या झालेल्या ब्राह्मणेतर चळवळीत अनेक जोड्या गाजल्या. जेदे जोडकर, जेदे गाडगीळ, जेदे मोरे अशा जोड्या जमल्या. वैचारिक व्यक्तिगत मतभेदानं त्या तुटल्या. स्वातंत्र्योत्तर काळात केशवराव जेदे जेदे काँग्रेस सोडून नव्यानं स्थापन झालेल्या शेतकरी कामकरी पक्षात गेले. ते पुन्हा 54 साली काँग्रेसमध्ये परतले. गाडगीळांच्या विरुद्ध त्यांनी निवडणुकी लढवली, पण जेदे आणि गाडगीळ यांची मैत्री मात्र अखेरपर्यंत सर्व वादळांची सामना देत अखंडित राहिली असा इतिहास आहे. त्यामुळे पुण्यातील स्वातंत्र्य चळवळीत स्वातंत्र्योत्तर काळातील काळातील ब्राह्मणेतर राजकारणाचा उल्लेख नेहमी जेदे मोरे गाडगीळ असा करण्यात येतो. पण मला वाटतं पुण्यातील स्वातंत्र्योत्तर काळातील ब्राह्मणेतर राजकारणाचा उल्लेख जेदे मोरे गाडगीळ यांच्यासह नामदेव राऊत असा केला पाहिजे. आमच्या आजोबांचे आमच्या आजोबांचा CV अगदी जबरदस्त होता. 1920 ते 54 मधील काँग्रेस पक्षातील आणि काँग्रेस पक्षाबाहेरील ब्राह्मणेतर चळवळीत त्यांचा मोठा सहभाग होता. ते आधी टिळक पक्षातील केळकर गटातील तरुणांचे नेते होते. मग महात्मा गांधी आल्यावर ते गांधींच्या राजकारणात आले, पण त्यांचा कल सरदार पटेल गटाकडे राहिला. गांधी आंदोलनात 1930 ते 47 काळात
त्यांनी 79 महिने तुरुंगात काढले. पुण्यातील पुण्यात त्यांनी वकिली केली. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसच्या राजकारणात ते आघाडीवर होते. स्वातंत्र्योत्तर काळात पंडित नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते 47 ते 52. परत 52 ते 55 वेळेपर्यंत ते स्टेट बँकेचे चेअरमन झाले. पंजाबच्या गव्हर्नरपदी 1958 ते 62 दरम्यान होते आणि 64 ते 66 मध्ये ते पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी असतानाच त्यांचं निधन झालं. स्वातंत्र्यपूर्व काळात ते 54 पर्यंत ते अत्यंत लोकप्रिय नेते होते. त्यांची भाषणं गाजत असत. खरडा वक्ता म्हणून त्यांची ख्याती होती. स्वच्छ वाणी आणि उगवती मराठी भाषा ही त्यांची वैशिष्ट्य. काव्यशास्त्र विनोदात त्यांना रस होता. संस्कृत उत्तम येत असे. साहित्यात त्यांचा संचार असे. कथा, लघुनिबंध, लेख, लेख असं भरपूर त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांचं आत्मचरित्र पथिक हे 3 खंडात आहे. 1963 साताराच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ते होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेची वास्तुभरणीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. बरेच दिवस ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षस्थानी पण होते. आजोबा विविध पदावर असताना वाडा बऱ्याच वेळा गरिकामा असे. आजोबांचा मोठा मुलगा आमचा मामा बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे हा मुंबईत स्थायिक झालेला. तो लंडनवरनं बॅरिस्टर होऊन आला आणि त्याने मुंबईत हायकोर्टात उत्तम जम बसवला. धाकटा मामा रामकृष्ण उर्फ बाळ हा आर्मीमध्ये. मला 1 मावश्या, त्या लग्न होऊन आपापल्या घरी गेलेल्या. सर्वात धाकटी मावशी तिलोत्तमा ही फक्त माझ्यापेक्षा 1 वर्षानेच मोठी. माझी ती मोठी बहीण नसून माझी मावशी आहे हे मला बरेच वर्षांनी समजलं. कारण तिचा जन्मानंतर काही महिन्यातच माझी आजी वारली तेव्हा आमच्या आजोबा केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री होते. माझी आणि नामदेवरावांची गट्टी जमली ती 55 ते 62 दरम्यान. नामदेवराव स्वातंत्र्य संग्रामात होते. 11 महिन्याचा तुरुंगवास त्यांनाही लाभला होता. त्यांनीच मला प्रथम ऑमलेट कसं करतात ते शिकवलं. प्रत्येक दिवाळी शनिवार पेठेत मोठे किल्ले करत असत. सगळ्यात मोठा आणि हायटेक किल्ला हा गाडगे वाड्यासमोर जोशीवाड्यातले जोशी करायचे. त्यांची 14 मिनी वायरिंग वर्क्स नावाचा उद्योग होता. आम्ही त्यांना 14 मिनी जोशी म्हणायचो. त्यांचा मोठा किल्ला असायचा. देश विदेशातली रेल्वे गाड्यांची मॉडेल जमवणं आणि चालवणं हा त्यांचा छंद होता. साहजिकच त्यांच्या किल्ल्यात रेल्वे हा प्रमुख स्थायी भाव असे. अत्यंत आकर्षक मांडणी, संगीत, जोडीला ओघवतो निवेदन असा किल्ला गटागटानं लोकांना दाखवण्यात येईल. तो बघायला रात्री लांब लचक रांगा लागत. त्यांच्या वाड्याच्या बाहेर ते स्टुलावर एक विदूषक उभा करत असे. त्याच्या हातात एक कर्ण असे. तो मोठ्यानं या येथे प्रेक्षणीय किल्ला आहे असं ओरडत असे. या जोशांचं कोथरूडला हा सुसज्ज असं रेल्वे संग्रहालय. जोशांच्या मानानं नामदेवरावांचा किल्ला मोठा पण साधा, हायटेक नाही पण नेटका. गाडगे वाड्याच्या विहिरी शेजारी असलेल्या पांढऱ्या चाफ्याच्या झाडाखाली ते किल्ला रचायचे. त्यांच्या किल्ल्याची प्रतिवर्षी थीम असे. कधी शनिवारवाड्याचा इतिहास. 1957 साली त्यांनी झाशीच्या राणीचा देखावा केला होता. राणीचा घोडा किल्ल्यावरनं हवेतनं खाली झेपावतो या ट्रिक सीनसाठी मागच्या पोत्याच्या मागे बसून राणीसह राणीचा घोडा नामदेवरावांच्या निवेदना बरोबर अचूक हलवून मी बुरजावरून त्याला खाली आणत असे. या हालचालीसाठी नामदेवरावांनी खोबऱ्याच्या खोणीचा अत्यंत बेमालून उपयोग केला होता. घोडा निघाला की मी पोत्या आणून खोणी फिरवायचो. तशा दांड्याला लावलेला घोडा आणि राणी अचूक किल्ल्यात उतरत असत. 1857 बंडाला नामदेवरावांची अशी सलामी होती. त्या पुढच्या वर्षी त्यांनी अख्खं खेळ उभं करून 12 बलुतेदार असा देखावा तयार केला होता. अत्यंत मेहनतीने ते देखावा तयार करत असत. सोबतीला स्वयंसेवकांची फौज असे. आजोबांनी नामदेवरावांना 3 वेळा म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीला उभं केलं. त्यावेळी त्यांची खूण होती अनुक्रमे इंजिन, मारुती आणि संत तुकाराम. तिसऱ्या खूणच्या वेळेला ते निवडून आले. नंतर नगराध्यक्षपदी ते उभे राहिले पण 12 मताने पडले. ज्या वर्षी निवडून आले त्या वर्षी त्यांची निवडणूक पत्रक दत्तोवन पोद्दार यांनी घेऊन दिली होती. असे आमचे नामदेवराव वयाच्या 64 वर्षी 1973 मध्ये वारले. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई आधीच निवर्तल्या होत्या. त्यांना 3 मुलं, 1 मुलगी सगळी शिकली. नामदेवराव गेल्यानंतर आमच्या आजोबांनी निसरीत लेख लिहिला होता. त्यातला एक उतारा ते म्हणतात, गेल्या 50 वर्षात सुमारे 80 वर्षाच्या व 80 महिने मी निर्णय तुरुंगात काढले आणि त्यावेळी घरातील पहारेकरी म्हणून नामदेवनं आपलं ठाण कायम दिलेलं असे. चळवळीच्या वेळी नाना तऱ्हेचे लोक नाना तऱ्हेचे बहाणे करून येत असतात.
दिंडी दरवाजा त्यांना मोकळा असे, पण नामदेवरावांच्या खुबीदार तपासणीच्या कड्यातून लवाड मनुष्याला सुटणं कठीण होतं. गुप्त पोलीस नामदेवरावांच्या चांगल्या परिचयाचे होते. नामदेवराव माहिती काढण्यात मोठा प्रवीण होता. कासेला नाममात्र दूध लावून गायीचं दूध पिळून घ्यावं त्याप्रमाणे थोडस सांगितल्याचा बहाणा करून जास्तीत जास्त माहिती तो काढी आणि रात्री पाय चपता चपता ती माहिती सांगत असे. निवडणुकीच्या निमित्तानं पुण्यातलं जनमत काय हे समजून घ्यायचा तो माझा गॅलप पोलच होता. संध्याकाळी पेठा पेठांमधील केश कर्तनालयातनं तो जाईल, पानपट्टेवाल्यांच्या दुकानातनं जाईल, लोक काय बोलत असत त्याची नोंद घेऊन आपली टीम कुठे भक्कम आहे त्याचा अहवाल सादर करी आणि साहेबाचा प्रचार साहेबालाही करता येत नसे इतक्या खुबीनं पण प्रभावीपणे तो करी. समाजसेवा हा त्याचा स्वभाव होता. प्लेगचे दिवस असो, महायुद्धाचे दिवस असो, रात्री आईवर त्याचा पहारा असे, सहा सात मंडळी तो जमली, मारुतीच्या पारापासून चारी बाजूला पहाटेपर्यंत गस्त घालण्याचं निस्पृह आणि निष्काम बुद्धीनं तो काम करी. मारुतीजवळ पोलीस चौकी आहे, तिथं नोंद केली तर काय काम होईल याचा भरोसा नसे, पण नामदेवरावाची दुकान हे जनतेची ही चौकी होती, ते वाचनालय होतं, समाजसेवेचं स्मृतिदान होतं. बायंती नाडलेली असो, कोणाचा मृत्यू झालेला असो, बुवांच्या दुकानी म्हणजे नामदेवरावांच्या दुकानी खबर जायची आणि नामदेवरावांना ते ताबडतोब खटपट करायची हा सर्वांचा 30 वर्षांचा अनुभव आहे. नामदेवांची मौनवाणी आणि बोलकी कृती पुणे शहर विसरेल, आमची आई विसरेल, पण मी विसरणं कधी शक्य नाही. 7 एप्रिल 1963. शनिवार पेठेत नामदेवरावांचं केस कापण्याचं दुकान अद्यापही आहे, पण नावात ज्या नावाने दुकान आहे तो व्यवसाय मात्र आता तिथं नाही. माझ्या आईची आई माझ्या जन्माआधी गेली 1948 वयाच्या 42व्या वर्षी. माझी आई सांगते त्याप्रमाणे तिच्या आईची एकंदर 14 बाळंतपण झाले, पैकी 8 भावंड जगली, 2 मुलं आणि 6 मुली. आजीच्या मृत्यूसमयी आजोबा दिल्लीत सार्वजनिक बांधकाम आणि खाण या खात्यांचे मंत्री होते. आजोबा दिल्लीत 26 फिरोशा मार्ग या बंगल्यात राहायचे. दिल्लीचं राष्ट्रीय नाट्य विद्यालय, साहित्य अकादमी, संगीत नाट्य अकादमी ह्याच म्हणजे मंडी हाऊस परिसरातच आहे. आजी वारल्यानंतर आजोबांनी 3 महिन्यात 3 आठवड्यात दुसरं लग्न केलं. 3 महिन्यात 3 आठवड्यात दुसरं लग्न केलं आजीच्या चुलत बहिणीशी, डॉक्टर अनसुया चाफेकर यांच्याशी. दुसरी आजी व पहिली आजी या दोन्हीच्या दोन्ही गदकच्या प्रसिद्ध चाफेकर कुटुंबातील. दुसऱ्या आजीला आम्ही मावशी म्हणायचो. आईच्या आईचं माहेर नारायणपेठेत मुंजेवाच्या बोळात चाफेकर वाड्यात. आजीच्या तिन्ही बंधूंशी माझा थोडाफार संबंध आला. 2 बंधू पुण्यात अनुक्रमे मुंजेवाच्या बोळात आणि राष्ट्रभाच्या प्रचार समिती मार्ग नारायणपेठेतील वाड्यात राहायचे. हे 2 बंधू म्हणजे कॅप्टन शंकरराव चाफेकर आणि हरिभाऊ चाफेकर. शनिवार नारायण जिथं मिळतात त्या कन्याशाळेसमोर नगरकरांच्या वाड्यात ते क्लासेस चालवायचे. 9वी ते 11वी इयत्तेसाठी चाफेकर बंधू यांचे प्रोफेशनसी क्लासेस फार प्रसिद्ध होते. सदाशिव पेठेत जसे नाना क्लास, डाके क्लास, जिमखान्यावर मराठी क्लास, शिरोळे रोडवर दीक्षित क्लास, तसा नारायणपेठेत चाफेकर क्लास आणि मेहूनपुरात राजमाजीकरांच्या वाड्याशेजारी भगली बंधू यांचा मॉडर्न व्ही क्लास असे क्लासेस त्यावेळेला फार प्रसिद्ध होते. चाफेकरांचे आणखीन एक भाऊ मुंबईला दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये 5व्या गल्लीत क्लासेस चालवायचे आणि आणखीन एक भाऊ पुण्यात डॉक्टर ना गन चाफेकर यांचा नगरकरांच्या वाड्यातच पहिल्या मजल्यावर दवाखाना होता. असे हे तिन्ही आमचे आईचे तिघही शंकर मामा, हरिमामा आणि डॉक्टर मामा. डॉक्टर मामा ब्रिटिश आर्मीत होते. दुसऱ्या महायुद्धानंतर पुण्यात स्थायिक होऊन ते दवाखाना चालवायचे. त्यांचा कर्वे रोडवर बंगला होता. डॉक्टर मामा गरीब पेशंटसाठी ज्ञानेश्वर तुकाराम मिशन नावाची एनजीओ चालवत असत. आमच्या आईच्या 3 मामांच्या पोशाखाच्या 3 तरा असत. तिघही एकत्र आले की नाटकातली पात्र कपडे पटकणं आत्ताच बाहेर पडले असं वाटत. शंकर मामा आर्मीतून निवृत्त झालेले त्यामुळे कायम 3-piece सुटात असायचे. त्यांच्या मिशा, 6 फूट उंची, 6 रंग, चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास, हातात कायम सिगरेट, तर हरिमामा याच्या बरोबर विरुद्ध गोरा रंग, सडपातळ यष्टी, पायजमा शर्ट वर कोट, गळ्यात मफलर, पायात चपला. थंडीत तेही सुटात असायचे, पण टाय नाही, मफलर असायचा. 12 महिने ते छत्री वापरायचे. त्यांना तपकीर लागायची. तपकिरीसाठी त्यांचा स्वतंत्र रुमाल असे. तिसरे डॉक्टर मामा एकदम किडकिडीत, उंच आणि कुशीदार मिशा, धोतर, कोटावर टाय आणि फेल्ट हॅट असायची. जे वाहन ते वापरत असत ते अतिशय खास होत. सायकलला पेट्रोलचं इंजिन लावल्यासारखं केलेलं असं ते जेमतेम स्वयंचलित वाहन होत. ते लगेच कधी सुरू होत नसेल, पायडल मारत पुढे गेल्यावर ते सुरू होईल.
आम्ही क्लासच्या तिसऱ्या मजल्यावरनं चाफेकर बंधू क्लासमध्ये येण्याची वाट बघत असू. तिसऱ्या मजल्यावरनं गॅलरीतनं नारायणपेठेतलं भिंग दृश्य दिसत असे. कोपऱ्यावर दगडी कन्याशाळा, शनिवाराच्या कडेचा टांगा स्टँड, तिथं घोड्यांचा वास दरवळत असलेला, समोर धडपळे सर हे आमच्या शाळेतल्या शिक्षकांचं मंगल कार्यालय आणि त्यांचा खास स्वतःचा ब्रॅज बँड होता. कारण असल्यास बँडवाले नव्या गाण्याचा रियाज करत असत. गॅलरी मधून लांबून चाफेकर बंधू आपल्या संत गतीनं चालत येत असत. क्वचित मागून त्याच वेळेला जेमतेम स्वयंचलित वाहनावरून डॉक्टर मामा येत असत. समोर धडफळे सरांचा बँड त्यावेळेच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक गाणं बसवण्याचा रियाज करत असे. हे गाणं म्हणजे कुहू कुहू बोले कोयलिया किंवा मधुबन मे नादिका नाचे. एक क्लॉराईट वाला वाजवे मधुबन, सगळे वाजवत मधुबन, मग परत तो क्लॉराईट वाला मधुबन राधिका, सगळे परत मधुबन राधिका, असं अळवत अळवत चाफेकर बंधू असं अळवत असताना चाफेकर बंधू क्लासमध्ये शिरत. डॉक्टर मामांच्या कर्वे रोडच्या बंगल्यावर आई बरोबर जाणं होईल. त्यांच्या बंगल्याला मोठं तळघर होतं. जेवण झाल्यानंतर डॉक्टर मामा तळघरातल्या खोलीत सर्वांना पान करून देत असत. त्यांचा पानाचा डबा म्हणजे रोल्स राईसचा छोटा मॉडेल होतो. खूप रोल्स राईस मॉडेल उघडलं की आज काम सुना सुपारीसाठी स्वतंत्र कप्पा, डिकीमध्ये पानं ठेवण्याची जागा, डबा एकदम मस्त. डॉक्टर मामांच्या नातवानं बंगला तसाच ठेवून अन्य भागात आता अश्वमेध मंगल कार्यालय बांधलाय. तो पानाचा डबा त्यानं जपून ठेवला असं तो सांगतो. माझ्या पिढीतल्या पुण्यातल्या लोकांच्या पक्की लक्षात राहिलेली घटना म्हणजे 12 जुलै 1961 रोजी पुण्यात आलेला पानशेतचा धरण फुटीचा महापूर. खऱ्या अर्थानं जुनं पुणे जाऊन नवीन पुण्याच्या वाटचालीची सुरुवात या घटनेनं झाली. ही घटना घडली तेव्हा आमचे आजोबा चंदीगड मुक्कामी ल कारबुझिये यांनी बांधलेल्या राजभवनात पंजाबच्या गव्हर्नर पदी होते. नामदराव वाड्यात मुक्काम आला. मी रवणबागेत 7व्या 8व्या येतीत असेल. धरण फुटणाऱ्याची कुणकुण होती, कारण धरणातनं 7-8 दिवस पाणी झिरपत होतं आणि धरण माफीचं बांधलेलं. धरण फुटून ते पाणी खडकवासल्या धरणात जाणार आणि खडकवासला धरणातनं प्रचंड पाण्याचा विसर्ग होणार, परिणामी पुण्यात पूर येणार हे सगळ्यांना माहीत होत. याआधीचा पूर मी 1857 साली पाहिला होता. पण पाणी आमच्या घरापर्यंतही तरी शनिवार मारुतीपर्यंत आलं होतं. प्रतिवर्षी नदीला पूर आला की उत्सुकता ओंकारेश्वरात मंदिरात पाणी जाऊन अभिषेक कधी होतो याची असायची. मग त्याची पण बातमी व्हायची शाळेच्या लाऊडस्पीकरवरनं. त्यावेळेच्या कार्यालयातले सेवक नवरे आपल्या धीर गंभीर आवाजात म्हणायचे, सावधान सावधान प्रकटन, उठा नदीला पूर आलेला असून धरणातील विसर्ग वाढणार आहे, नदीकाठच्या राहणाऱ्या मुलांनी ताबडतोब घरी जावे, त्यामुळे शाळेचे नियमित तास होणार नाही, प्रकटन समाप्त. ऐकलं की हुर्रे असं सगळे मुलं बरोबर जाऊ नये ठिकाणी नदीचा किनारी पूर बघायला. तरी पण ओंकारेश्वराच्या अभिषेक झाला, ओंकारेश्वराला अभिषेक झाला की नदीचा पूर ओसरत असे. नदीच्या पुराची ती मर्यादा होती. गावातून वाहणारी नदी म्हटली की नदीकाठी म्हशी आणि गोठे आलेच. असे गोठे गावात भरपूर आणि नदीकाठी एकवटले. नदीच्या बाजूला भागवत काळे यांचे गोठे, तर जरा आतल्या बाजूला आमचे दूधवाले दिवेकर यांचा गोठा. या दिवेकरांच्याकडनं आमचा दुधाचा रकीब असेल. दर 8 दिवसांनी दिवेकर काकू स्वतः दही घुसळून लोणी काढून विकत असत. त्यांच्याकडे पातळ पोचवायचं, ते लोण्याने भरलं की वजन करून ते देत असत. कधी कधी मी ताक न्यायला गेलो तो अत्यंत निर्विकार चेहऱ्यानं माझ्याकडे बघत म्हणायच्या, तुमच्या घरी ताक पितात, आम्ही ताक आमच्या म्हशींना. 19 त्यांचं घर म्हशी आंबोणाचा वास, समुद्र तुपकट वातावरण, म्हशींच्या वाढणाऱ्या घंटा, असे एक वेगळंच वातावरण असायचं. दिवेकरांना 2 मुलं, थोरला वसंता आणि धाकटा विश्वास, हे दोघ जण अत्यंत पेदार शरीराचे. वसंता एकदम दिसायला एकदम गोरा, निळे डोळे, त्याला सगळे अमेरिकन गवळी म्हणून चिडवले. या दिवेकरांची एक घोडागाडी होती. वसंता घोडागाडी घेऊन उभ्या शनिवारातनं कसब्यातल्या कडवा कुट्ट्या आळीत वैरणाला भरधाव जात असेल, तो कधी दुधाच्या वरण्या घेऊन जाईल. हे दृश्य आमच्या घराच्या गॅलरीवरनं एकदम वेस्टर्न सिनेमा सारखं वाटेल. घोरापान वसंता, तसं कमावलेलं शरीर, घोडा हात चालला. नदीला पाणी आलं की वसंत आणि विश्वास या बंधूंना स्फुरण यायचं. दोघं तालमीतले तयार घडी. ओंकारेश्वराच्या मंदिरात पाणी आलं की दोघं दुपारी नदीच्या काठानं उघडे
घट्ट तांबडा जांग्या घातलेली अनवाणी संथ जायला लागली की बातमी शटकरणी व्हायची आणि फेसबुक वेगानं पसरत असे. सर्वांना कळायचं की दिवेकर बंधू आता मुठा नदीच्या पुरात उडी घेणार व त्यांच्या मागे उत्साही मुलं जायची. दोघं दिवेकर उभावा चालत लकडी पुलाच्या मध्यावर जायचे, रेलिंग वर चढून उभे राहायचे, खालन पाण्याचा प्रवाह वाहत खळत असे. शंभो म्हणत दिवेकर बंधू पुरावरनं पुराच्या पाण्यात लकडी पुलावरनं झेपावत असत आणि पुराच्या धारेला कापत ओंकारेश्वराच्या मंदिराकडे ते पोहत निघाले की मुलं ओरडत नदीच्या काठानं पळत पळत निघायची. दिवेकर बंधू वेगानं वाहणारं पाणी कापत ओंकारेश्वराच्या मंदिराकडे निघायचे. पुराच्या धारेला पुराच्या धारेत पोहायला जबरदस्त ताकद लागते. नदीचं पात्र वेडवाकडं असतं, त्यामुळे नेमकी धार सापडत नाही. ओंकारेश्वराकडे धार कापत ते देवळाच्या टळसावर चढायचे आणि षड्डू ठोकत शंभो असं म्हणून सांगता करत असत. 40 वर्षापूर्वी मी लिहिलेल्या महानिर्वाण नाटकाच्या दुसऱ्या अंकातील भाऊरावांचा पुढील संवाद लिहित असताना माझ्या डोळ्यासमोर होते वसंत आणि विश्वास. भाऊराव म्हणतात, नाही नाही, प्राण गेले असले तरी नवीन स्मशानात जळणार नाही. अरे कसं नवीन स्मशान, जिथं पडल्यावर वाट वडिलांच्या देहाचा अंगारा भासल्याचं समाधान मिळतं हे कर स्मशान. जिथं पडल्यावर डोळे मिटल्यावर डोळ्याला गारवा मिळतो आणि आजोळी असल्यासारखं वाटतं ते खरं स्मशान. समोर शंकराचं मंदिर उभं आहे, नंदी समोर रागवून बसलाय, शेजारी विठोबाचं मंदिर आहे, पहाटे काकड आरती कानी पडते, अरे तिबक तिबक चितेश्वर वाहणारी नदी, पलीकडे मारुती तिकडे रामाचं मंदिर, अरे मुर्दूस झालेली पावसाळ्यात अशी तरणून फुगायची, जरा लांबवर असलेल्या पुलावर जायचं आणि पुरात उडी घ्यायची, धार कापत घोरे फोड स्मशानाच्या काठाला लागायचं, समोरच्या देवळाच्या कळसाला पायानं रेटा देऊन षड्डू ठोकत शंभो असं पुकारायचं. अरे हे जिथं सगळं आहे ते माझं स्मशान. टेंडर भरून बांधलेल्या सिलिकॉनच्या भट्टीत मला जळायचं नाही. माझं पोहणं आता कायमच संपलंय. मला माझ्या वाळूत सुखानं पडू द्या बाळानो. हे नवीन स्मशान आमच्यासाठी नाही, हे तुमच्यासाठी आहे. तर अशा या पुराच्या आठवणींचा तडाखा बसला तो 61 च्या 500 च्या धरण फुटीनं. आमच्या घरातच अर्थातच पाणी 438 मध्ये जवळपास 6-7 फूट पाणी आणि 419 मध्येही तितकंच. 438 मधलं आमचं घर नवकोर 1958 साली वडिलांना बांधलेलं, सगळं आरसीसी मध्ये झालं असं की जुन्या वाड्याच्या पुढे आणि माग बरीच मोकळी जागा होती. वडिलांचे मोठे भाऊ भास्कर वाळेकर हे PWD1 चीफ इंजिनियर पदावर निवृत्त होऊन पुण्यात आलेले. ते कराचीच्या कॉलेजमधून इंजिनियर झालेले. त्यांनी प्रस्ताव मांडला की या मोकळ्या जागेत आपण घर बांधू. त्याप्रमाणे वडिलांनी पुढल्या जागेत आणि काकांनी मागच्या बाजूस घर बांधली. या नव्या घराच्या आधारानं आमचा जुना वाडा पुरात टिकला. 12 जुलै 1961 रोजी नदीला पूर पाणी येणार म्हणून शाळा सोडून दिल्या होत्या. आम्ही शाळेत न येताच पाणी येऊ लागले. मारुती मंदिराची नेहमीची मर्यादा पाण्यानं ओलांडून पाणी उभ्या शनिवारात यायला लागले. आमच्या आई वडिलांनी स्वयंपाकघरातलं सामान वर हलवलं. माझा धाकटा भाऊ सुधीर आणि 3 वर्षाची धाकटी बहीण भारती यांना घेऊन आम्ही वाड्याच्या मागे काकांच्या घरी गेलो. त्यांचं घर 3 मजली म्हणून वाड्यातले सगळे हळूहळू काकांच्या घराच्या गच्चीवर जमले. मी पाण्यात जाऊन आमच्या वाड्याला आमच्या घराला कुलूप लावून माग परत काकांच्या घरी गेलो. काकांच्या गच्चीवरनं दिसणारं दृश्य फार भयानक होत. खाली लोक सैरावाऱ्या घाबरून पळत होते. पाणी वाढत वाढत जाऊन 6-7 फुटावर स्थिरावलं. गंमत म्हणजे पूर जेव्हा आला तेव्हा चक्क ऊन पडलं होतं. पाणी वाढत गेल्यानंतर धार धार आवाज ऐकायला लागले. आजूबाजूचे मातीचे वाडे कोसळत होते. बॉम्ब पडल्यासारखे वाडे कोसळत होते. एका बाजूने ढासळत होते. वीज मुद्दाम बंद केली होती. पाण्यातनं अनेक गुरं वाहत असताना दिसत होती. मधूनच साप दिसायचे, मोठ्या घुशीमधनच दिसायच्या. दिवसभर पाणी स्थिरावलं आणि दिवे लागल्याच्या सुमारास पाणी ओसरायला लागलं. आम्हाला प्रश्न पडला की आता धरणातच पाणी नाही तर उद्या प्यायला पाणी मिळणार कुठून. पाणी ओसरल्यावर मात्र सर्वत्र चिखल आणि घाणीचं साम्राज्य सुरू झालं. 500 ची वाहून आणलेली माती चिखल होऊन सर्वत्र पसरली. 3 ते 4 फूट उंचीचा चिखल घराच्या पायरीपासून सुरू होऊन रस्त्यापर्यंत गेला. संपूर्ण रस्ता 3 ते 4 फूट चिखलानं भरलेला. पाणी दिवसा आल्यानं मनुष्य हानी मात्र फारशी झाली नाही. नदीच्या काठचे गोठे मालकांपैकी गुरुजाने बांधून ठेवली होती ती गुरं बिचारी पाण्यात गुरमरून मेली. ज्यांनी गुरांना सोडून दिलं ती गुरं वाचली. शनिवार पेठेची अवस्था आता एका बॉम्ब टाकलेल्या गावासारखी दिसायला लागली होती. बरेच लोक आपापलं सामान घेऊन घाबरून पर्वती चतुर्शृंगी अशा टेकड्यांवर आक्रमण जाऊन बसले. पुराची खरी भीषणता पूर ओसरल्यावर लक्षात आली. सगळ्यांचीच घरं ओली चिखलानं भरलेली. रस्त्यावर पाणी जाऊन सडलेल्या धान्यांचे ढीग पडायला लागले.
वर्षभराचं धान्य घेऊन ठेवलेलं धान्य पाण्यानं सडून रस्त्यावर, पोती सांडून कुजलेला अंबूस वास येणाऱ्या धान्याचे प्रचंड मोठे ढीग रस्त्यावर दिसायला लागले. त्यात मिलेल्या घुशी उंदीर वाण्याची दुकानही धान्य कुजल्यानं रस्त्यावर रिकामी करायला पाहिजे लागली. 3 फूट चिखलात सडलेलं धान्य अन्न राडारोडा नाकाला रुमाल लावूनच जायला लागायचं. सगळी शनिवार पेठ म्हणजे भव्य उकरडा बनली. हा चिखल वाळून खाली बसायला महिने लागले. पूरग्रस्तांच्या छावण्या शाळांमधनं सुरू झाल्या. आमच्या रवणमागे सगळ्यात मोठी छावणी होती. अनेक पूरग्रस्त आश्रयाला आले. त्यापैकी काहींनी आयतं कुजलेलं धान्य मिळालं म्हणून प्रोहिबिशनच्या काळात शाळेच्या मैदानावर हातभट्ट्या पण लावल्या. सोबत सळपणाला शाळेच्या लाकडाची बाकू. संघाच्या स्वयंसेवकांनी 24 तासाच्या कोपऱ्या कोपऱ्यावर मात्र अन्न छत्र चालू केली. त्यात पोळी आणि दाण्याची उसळ मिळायची. स्वयंसेवक गुडगावर चिखलात उभं राहून अन्न धान्य पुरवत होते. सकाळ होताच एकदम गलका ऐकू आला. पाहतो तो सर्वत्र लोक घाबरून पाणी आलं असं चिखलात ओरडत पळत होते. कोणती पूर ओसरून परत पाणी आल्याची अफवा उठवली होती. लोक भीतीनं अफवा खरी वाटून पळत होते. आमचे काका वडील रस्त्यात लोकांना अडवून ही अफवा आहे, अहो आता धरणात पाणीच नाही कारण धरणच नाही असं सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण सगळे घाबरून आपले पळत आहे. गाडगेवाड्यात नामदेवराव आणि त्यांचं कुटुंब राहत होतं. कारण आजोबा त्यावेळेला चंदीगडला पंजाबच्या गव्हर्नर पदी होते. 5 मावशांपैकी धाकटी मावशी आजोबांबरोबर असायची तर क्रांती मावशी पुण्यातच कॉलेजमध्ये होती. पाणी आल्यानंतर तिनं सगळ्यांना मागच्या भिंतीवरनं जोशांच्या विठोबा मंदिराकडनं बाहेर काढलं. वाड्याचं मोठं नुकसान म्हणजे आजोबांची इतक्या वर्षाची जवळलेली पुस्तकं सगळी जलमय झाली. विहिरीत पुराचं पाणी जाऊन ती चिखलमय झाली. जुनं नाणीघर पडलं, वाडा मात्र शाबूत राहिला. पुण्याच्या पुराची बातमी भारतभर पसरली. त्यावेळेला फोन फारसे नव्हते. शनिवार पेठेच्या पोलीस चौकीतनं साध्या वेशातला एक पोलीस चिखल तुडवत आला आणि सांगून गेला की गव्हर्नर साहेब येणार आहे. आता या चिखलातनं गव्हर्नरच्या गाड्या येणार कशा? अशा चिंतेत आमचे आई वडील चिखलात वाड्याबाहेर उभे. आईच्या कडेवर माझी 3 वर्षाची बहीण, सोबत मी आणि माझा धाकटा भाऊ सुधीर. हळूहळू फुटक्या बुजाकडनं वीर मारुतीकडेच्या दिशेनं संत लईत काही माणसं चिखल तुडवताना यायला दिसायला लागली. दोन्ही हातानं धोतर वर धरून गव्हर्नर असलेले आमचे आजोबा, सोबत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण धोतर वर करून, पुण्याचे म्युन्सिपल पालिकेचे कमिशनर सगो बर्वे, सगळे स्लो मोशन मध्ये चिखलात न येत आहेत. सर्वत्र धान्याचा पुचका वास. पोलीस त्यावेळी हाफ पॅन्टच असलेल्यांना चिखलात करणं सोयीचं होत, पण अधिकारी वर्ग चिखलात अन्य अधिकारी वर्गाचे पॅन्टमुळे चिखलात हाल होत. असा हा VIP ताफा चिखलातनं पूरग्रस्तांची विचारपूस करत आला. हळूहळू ताफा हा आयकर वाड्यावरनं पुढे गाडगे वाड्याकडे मार्गस्थ झाला. पुरानंतर आलेल्या परिस्थितीचा विचार करून सगो बर्वे यांनी नदीकाठच्या भागाची पुनर्रचना व्यवस्थित आखणी केली होती. नदीच्या दुतर्फा 100 फुटाच्या परिघात कोणाला घर बांधता येणार नाही. वाडे पडलेच आहेत, आता रस्ते रुंद करून नीट आखणी करून बांधकाम करूया. पण या कल्पक योजनेला पुण्यातल्या सर्व स्थानिक लोकांनी विरोध केला. पूर्वरेषा बोंबलली, रस्ते बोळ तसेच अरुंद राहिले आणि नैसर्गिक आपत्तीनंतर बदललेल्या पुणे शहरातील जुन्या पेठांचा विकास करण्याची आलेली हायती संधी ही गमवली गेली. सध्याचा परिस्थिती पूर्ण हाताबाहेर जाऊन स्वयंचलित दुचाकी स्वारांच्या तावडीत पुणे शहर होरपळून निघते. सगो बर्वे हा कर्तबगार अधिकारी यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणात आणला. पुढे ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री देखील झाले. पुरानंतर शाळा बंद होत्या. आजोबांनी आम्हाला चंदीगडला बोलवून घेतले. त्यावेळेला मुंबई दिल्ली नवीन निघालेल्या एअर कंडिशन डिलक्स एक्सप्रेसच्या AC बोगीतनं पांचेतच्या पुरात अडकलेल्या आम्ही एकदम चंदीगडला ल कार्डुझिये या जगप्रसिद्ध वास्तुतज्ञाने आखणी केली शहराच्या राजभवनात. पांचेतच्या चिखलातनं एकदम राजभवनाच्या कमल दलावर अवतरले. अबोल असणारे एकदम उंच गोरे विविध पोशाखातील सेवक आम्हाला प्रत्येकाला स्वतंत्र AC खोली, प्रत्येकाच्या खोलीत रेकॉर्ड चेंजर, सोबतीला 78 रेकॉर्ड. त्यातल्या प्रमुख रेकॉर्ड म्हणजे बदनाम मोहब्बत कौन करे और इश्क का रसुवा कौन करे बदनाम, हे एक. आणि बाजू शेजारीच धुंद येत मी आणि तोच चंद्रमान भात, त्या तिथे पलीकडे माझ्या प्रियेचे झोपडे, इत्यादी रेकॉर्ड्स या त्या काळात असायचे. राजभवनाची प्रचंड मोठी वास्तू, विस्तीर्ण परिसर, कडेकोट बंदोबस्त. कारण त्यावेळी 56 ते 64 दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री हे प्रताप सिंग कैरो होते. त्यांची कार्यकिर्द अत्यंत वाढग्रस्त होती.
म्हणून आजोबांची गव्हर्नर पदी नेमणूक केली गेली. त्यांच्या कारभार त्यांच्या कारभाराला कंटाळून आजोबांनी 1962 मध्ये गव्हर्नर पद सोडलं. पुढे 1965 मध्ये प्रतापसिंग खैरो यांचा सुचा सिंग नावाच्या मातीगुरुने खून केला. राजभवनातील आजोबा सतत कायम लिहित असायचे. मिस्त्रीनं लॉन वर त्यांचा नाश्ता चालत असे. राजभवनात एकूणच खाण्याची चंगळ असायची. 50 लोक सहज बसतील असं डायनिंग टेबल. रोज लंच आणि डिनरचा प्रिंटेड मेनू. तरतरेच्या स्वीट डिशेस. प्रचंड मोठा स्विमिंग टँक. लॉन वर बागडणारी हरण आणि मोर. हे एक दोन वेळे प्राणी मी म्हणतो ठीक आहे, पण आजोबांच्या टेबलापाशी जरा दोन वेगळी पिल्लं दिसत आहेत. म्हणून मी बघितलं तर चक्क दोन वाघांची पिल्लं. पुण्यात मी वाघ पाडायला प्रसंग म्हणजे कमला थ्रिलिंग सर्कसचा मुक्काम पुण्यात असताना शिकार खाण्यात किंवा पेशवे पार्क मधल्या अंधाऱ्या पिंजऱ्यातले मलून दिसणारे वाघ. इथं चक्क वाघाची दोन किलो स्वच्छंद विहार करत होत. पण मग वाटलं की ठीक आहे, ही पिल्लं मोठं होण मोठी होण्याच्या आत आपली शाळा सुरू होईल. पुण्यात गेल्यावर आजोबाने आमची जेमतेम विचारपूस करून त्यांच्या स्वीय सहायकाला म्हटलं की यांची परतीची व्यवस्था करून टाका. आमच्या सोबत मी माझा धाकटा भाऊ सुधीर आणि आमच्या आजीच्या बहिणीचा मुलगा होता. आमची आजी म्हणजे आम्ही मावशी म्हणून ती बैठकली. ती म्हणायची अहो पोरं आत्ताच आली आहे आणि लगेच परतीची काय भाषा करताय. आमच्या आजोबा म्हणले की नाही गाड्याला गर्दी आहे, लवकर रिझर्वेशन केलेलं बरं, असे हे आमचे पंजाबचे गव्हर्नर. त्यांचं लिखाण आणि वाचन मात्र सतत चाल. त्यांचं लिखाण आणि वाचन मात्र सतत चाल. त्यावेळी त्यांनी शिखांचा इतिहास हे पुस्तक लिहिलं. मला असं वाटतं की शिखांच्या इतिहासावरच हे पहिलंच मराठी पुस्तक असावं. आजीनं आम्हाला खूप फिरवून आणलं. चंदीगड त्या काळी पंजाबची चंदीगड त्या काळी पंजाबची उन्हाळी राजधानी असलेलं सिमला डलहौसी गाव आसपासची प्रेक्षणीय स्थळं. फिरायला गाड्यांची चैन होती. इम्पोर्टेड गाड्या रोल्स रॉइस ब्यूक शेवरलेट मधून आम्ही फिरत होतो. माझा मुख्य फायदा असा झाला की राजभवनाच्या स्विमिंग टँक मध्ये आईची बहीण क्रांती हिने मला पोहायला शिकवली. ती पुण्याच्या आईरवी शाळेची विद्यार्थिनी तेव्हा ती फर्ग्युसन मध्ये होती आणि पट्टीची पोहणारी. नृत्याची तिला आवड. शाळेत असताना ती दरवर्षी फोक डान्स स्पर्धेत भाग घ्यायची. फक्त मुलांच्या असणाऱ्या माध्यमिक शाळेत आणि त्यामुळे मुलींच्या माध्यमिक शाळेत या डान्स स्पर्धेचा आम्हाला फार मुलांना फार आकर्षण असेल, कारण त्या स्पर्धा मुलांना बघायला खुल्या असत. डान्स स्पर्धेत आईलदेवी हायस्कूलचं फार मोठं नाव होत. सलग 3 वर्ष पहिला नंबर मिळवणारी ही शाळा. एका वर्षी क्रांतीच्या डान्सचं गाणं बोनी दांडेकरांनी लिहून दिलं होतं. धनगर राजा वसाड गावाचा येळकोट गातो मल्हारी देवाचा. ही मावशी पुढे लग्न होऊन शिलॉंगला स्थायिक झाली. खाशी भाषा शिकली. तिनं तिथं प्राथमिक शाळा काढली. तिचा मुलगा सुनंद शिलॉंग मध्येच खाशी मुलीशी लग्न करून सध्या स्थायिक झालेला आहे. क्रांतीचे यजमान मेजर मुकुंद नातू हे आसाम रायफल्स मध्ये शिलॉंगला जवळपास 40 वर्ष होते. जवानांसाठी ग्रुप इन्शुरन्स सुरू करणारे हे पहिले अधिकारी. त्यांनी राबवलेली ग्रुप इन्शुरन्स स्कीम आता सर्वत्र मान्य झालेली आहे. 1962 मध्ये चीन बरोबरच्या युद्धात ते हिमालयात लढले. काही वर्षापूर्वीच त्यांचं निधन झालं. पंजाबच्या अनुभवावर आमचे आजोबा खुश होते असं काही दिसत नाही. स्वातंत्र्य काळात काँग्रेसच्या राजकारणात त्यांचं महत्व 1952 पासून उतरणीला होतं. कारण 52 नंतर त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. कारण त्यांचा कल नेहरूंपेक्षा सरदार पटेल गटाकडे होता. आणि दुसरं म्हणजे काँग्रेसच्या 1920 पासून अपरिहार्यतेमुळे रुजवलेल्या काँग्रेसने 1920 सालापासून अपरिहार्यतेने रुजवलेल्या ब्राह्मणेतर चळवळीच्या ब्राह्मणेतर राजकारणाचं वर्तुळ स्वातंत्र्योत्तर काळात पूर्ण झालं होतं. महाराष्ट्रातील राजकारण यशवंतराव चव्हाणांच्या भोवती केंद्रित होत होतं. त्यामुळे आमचा आजोबा काँग्रेसच्या मुख्यधारेपासून राजकारणातून हळूहळू बाहेर जात होते. त्यांना याची पूर्ण जाणीव होती. हा बदल त्यांनी सहज अंगावर घेतला होता. त्यामुळे येणारी अस्वस्थता ते लिखाणात मन गुंतून घालवत असावे. त्यामुळे राज्यपालावर पदी ते रमले नाही. 1962 मध्ये गव्हर्नर पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी लिहिलेल्या लेखाचं शीर्षक आहे हद्दपारीचे दिवस. त्यामुळे पंजाब मधनं पुण्याला आल्यानंतर ते स्टेशनवरनं गाडगे वाड्यात टांगा करून आले. राजकीय मुख्यधारेपासून प्रभावपतित होऊनही त्यांची लोकप्रियता जरा देखील कमी झालेली नव्हती. समाजकारण सुटलेलं नव्हतं.
घरी येणाऱ्यांची संख्या, भेटायला येणाऱ्यांची संख्या कमी झालेली नव्हती. अर्थकारणावरचं त्यांचं पुस्तक ज्ञानबाजार अर्थशास्त्र गाजलं होतं. त्यांच्या वेळेचं राजकारण हे पुण्याच्या मंडईमधनं चालायचं. मंडईचे अनेक गाळेवाले काँग्रेसचे जुने कार्यकर्ते होते, अजूनही आहेत. मंडईला ते मंडई विद्यापीठ म्हणायचे. घरी श्रीमंत भेदाला त्यांनी आहिरे आणि नाहिरे अशी नावं दिली. आपलं आत्मचरित्र पथिक या नावानं दोन खंडात लिहिलं. तिसरा खंड त्यांच्या मृत्यूनंतर विठ्ठलमामानं प्रसिद्ध केला. राज्यपालपद सोडून आल्यानंतर साहजिकच पुण्यात त्यांना अनेक सभा समारंभाची आमंत्रण येत असत. दत्तोमामन पोद्दार यांच्यासारखेच आता तेही एक अध्यक्ष झाले. मला आणि माझ्या धाकट्या मावशीला त्यांच्या बरोबर अशा समारंभाला जाण्याचा एक दोन वेळा प्रसंग आला. आजोबांनी दोस्ती नावाच्या हिंदी सिनेमाच्या रौप्य महोत्सवी आठवड्याच्या सांगता समारंभाचं आमंत्रण का घेतलं होतं कोण असतो. मंडई जवळच्या विदर्भ टॉकीज मध्ये राजश्री पिक्चर्स तर्फे हा कार्यक्रम होता. इंटरव्हल पर्यंत सिनेमा झाल्यानंतर समारंभ होता. त्यात बघून भाषण करून ते निघून गेले. आम्ही मात्र संपूर्ण सिनेमा बघून त्यातली गाणी गुणगुणत घरी आलो. दोस्ती चित्रपटातली गाणी सर्वत्र हिट झाली. त्यावेळच्या पुण्यामधल्या भिकाऱ्यांमध्ये ही गाणी विशेष लोकप्रिय होती. दुपारच्या वेळेला एक भिकारी एक तारीवर चिपळ्या व एक भिकारी एक तारी आणि चिपळ्याच्या आर्त स्वरात जो तसे ज्योत जगाते चलो किंवा राही मनवा दुखकी चिंता क्यू सताती हे दुख तू अपनासाठी असं आळवत जात असे. तर रेल्वेच्या डब्यात एक भिकारी दोन पातळ फरशांचे तुकडे मध्ये बोट घालून तालावर वाजवत हे गाणी म्हणत असे. दुसरा प्रसंग म्हणजे गाडीवे वाड्यात एक दिवस नाटककार बाळा कोरटकर आले. त्यांचं वाहतोय गुरुवांची जुळी हे नाटक तेव्हा फार गाजत होत. त्यांच्या नाटकातल्या एका प्रयोगाला अध्यक्ष म्हणून त्याने आजोबाला बोलले. नाटकाचा आणि आजोबांचा फारसा गरोबा नाही. त्यांनीच लिहून ठेवल्याप्रमाणे इतर दोन नाटककारांनी आजोबांच्या एकूण ललित लिखाणात अप्रत्यक्ष योगदान दिल्याचं समजलं. आजोबांनी मला का लिहावं असं वाटतं या लेखात आपल्या ललित लिखाणाच्या मर्यादेविषयी अत्यंत प्रांजळपणे लिहिलं आहे. त्यांचा मूळ पिंड सामाजिक अर्थशास्त्रीय लिखाणाचा. 18 महिन्याच्या तुरुंगवासात त्यांनी ज्ञानवाचे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विचार आणि सभाशास्त्र अशी एकूण 6 पुस्तकं लिहिली. पण दलित साहित्याचा विचार त्यांनी केला नव्हता. 1905 ते 1910 दरम्यान शनिवारात ते विद्यार्थी म्हणून राहत असताना ज्या ठिकाणी राहत असत त्याच वाड्यात संगीत म्युन्सिपॅलिटी नाटकाचे जनक विनोदी नाटककार माधुराव जोशी ही राहत असत. माधुराव जोशी यांच्या बरोबर त्यांच्या मित्रांच्या ज्या ज्या गप्पा चालत ते ते ऐकत असत. त्यावेळी विद्यार्थी दशेत आजोबांनी नाटक लिहिण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचं नाव फक्त त्यांना आठवतं, झांबरे. त्यानंतर ललित लेखनाची त्यांचा संबंध आला तो आचार्य अत्रे यांच्यामुळे. त्यांना आजोबा बाबूराव म्हणत असत. विरुद्ध राजकीय पीठांवर जरी उभयता असले तरी उभय त्यांची मैत्री होती. 1944 साली तुरुंगात सुटून आल्यानंतर बाबूरावांनी आग्रह धरला की नवयुग साठी लिहावं. म्हणून आजोबांनी डिक प्रयोगाच्या धुळीत नावाचा लेख लिहिला आणि तो नवयुग मध्ये प्रसिद्ध झाला. त्यावर अनेक पत्र आले. तेव्हापासून आजोबांच्या ललित लिखाणाचा प्रारंभ झाला. तर बाळ कोल्हटकरांच्या नाटकाला आजोबांच्यावर मी आणि माझी धाकटी मावशी किलू असे गेलो. नाटक पुण्याच्या महाराष्ट्र मंडळाच्या हॉलमध्ये होते. जाताना आजोबांनी आम्हाला टांग्यानं नेलं. मी नाटकात पुरता गुंगून गेलो. बाळ कोल्हटकरांची काव्य व भाषा, आशा काळे यांचं सतत रडवलं होणं, नाटकातील फटाक्यासारखे संवाद मला आतनं भरून यायला. शाळेतरी वयात असताना मी घेतलेला पहिला नाटकानुभव. कोल्हटकर नाही म्हणत असायचे, काल कावया रांगण भरतो खड्या मागून पडे खडा, पुण्यवान मी कसा उरलो अजून भरे ना कसा गळा, हे पाप नको हे पुण्य नको जीव नको जगणेच नको या सर्व अनुभवी मोक्ष मागतो अष्टांगाची करुण गली वाहतो ही दुर्वांची झुळी. आजोबा पहिला हक्क बघून भाषण करून निघून गेले. आम्ही बरोबर आलो हेच विसरले. आम्ही संपूर्ण नाटक बघितलं. पैसा नसल्यानं चालत चालत घरी आलो. नाही म्हणाला अंकाच्या मध्ये कोणीतरी येऊन आम्हाला बटाट्यावडे दिले. घरी आल्यावर आमची आजी आमची काळजी करत होती. आजोबांना तिने जामलं की मुलांना विसरून कसे आला. ही अशी आमची आजी अतिशय प्रेमळ आणि आबोल, सतत घरकामात असायची. स्वेटर विणणं हा तिचा छंद. 1962 मध्ये पुण्याला पंजाब मधनं परत आल्यानंतर आजोबांना कोणतं पद असं नव्हतं. ते 70 ला आले होते. तरी देखील घरी लोकांचा राबता तेवढाच.
कोणत्याही बाबतीत आजोबांची लोक येत आणि कोणत्याही बाबतीत आजोबांची शिफारस पत्र घेऊन जात. पूर्ण वेळ टायपिस्ट होता. आलेल्या प्रत्येक पत्राला आणि लग्नाच्या पत्रिकेला उत्तर जाणं हे आवश्यकच असं त्यांना वाटायचं. त्यामुळे आजोबा सतत मजकूर सांगत आणि किंवा लिहिण्यात गर्क. त्यांचा नियम म्हणजे जर कोणी पोस्टकार्डावर पत्र लिहिलं तर ते त्याला पोस्टकार्डानंच उत्तर द्यायचं. त्यांचं मराठी मोडी वळणाचं, त्यांच्यामुळे त्यांचं अक्षर जाम समजत नसे पण त्यांना मोडी उत्तम कळत असे. सही ते मोडीमध्येच करायचे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात शपथ घेतल्यानंतर त्यांनी सही मोडीमध्येच केली होती. जेव्हा त्या लिहित नसत तेव्हा ते यजऱ्या घालत असत. त्यांची रोजची ओंकारेश्वराची खेप कधी चुकली नाही. संध्याकाळी ते सहज पायी फिरून यायचे, कोणाच्याही दुकानात बसून गप्पा मारायचे. आजी मात्र एकदम शांत, सतत स्वयंपाकघरात गर्क. गॅस त्यावेळी नव्हता. 12 वातींचा स्टोव नावाचं एक कॉम्प्लिकेटेड डोमेस्टिकेटेड टेक्नॉलॉजीचा इंधन जाण्याचा प्रकार त्यावर उपलब्ध असे. हा 12 वातीचा स्टोव बुधवारात मिळत असे. स्टोवच्या आत बसवलेल्या गोल साच्यात एकूण 12 भोक, प्रत्येकी एकाप्रमाणे 12 भोक असायचे. त्यात जाड वाती आणि भोक लहान. मग वाती टोचानं किंवा दाबण्यानं आत सारायच्या. त्याआधी अर्ध्या जळलेल्या किंवा वातीचे तुकडे काढायचे. काढताना हात रॉकेलने भरायचे. मग स्टोव पेटवायचा, त्याचा भडका उडायचा. कारण सर्व वाती किती बाहेर काढायच्या आणि किती टाकीत बुडवायला लागायचा याचा अंदाज यायला काही प्रमाणात वेळ लागायचा. 12 वाती एकदम खाली वर करण्यात एकच किल्ली असे. वातीच्या उंच योग्य प्रमाण झालं की पिवळी वात क्रमशः निळी होत जात असे. संपूर्ण ज्योत संपूर्ण निळी होणं म्हणजे स्टोव उत्तम पेटल्याची ग्वाही असे. अशा तारांबळीत स्वयंपाकाची जर घाई असेल आणि वाती जर नव्याने टाकायचा असेल तर समर प्रसंगच असायचा. रॉकेलचे हात न धुताच मग स्वयंपाक व्हायचा आणि पदार्थांना रॉकेलचा एक सूक्ष्म बारीक गंध येत असे. ह्या 12 वातींचं स्टोवचं प्रमाण पुराण मी विस्तारानं सांगण्याचं तसं एक कारण आहे. आजी घरी एकटी असताना एकदा वाती बदलायला गेली. अगोदर पडल्यामुळं तिचा एक हात अधू झालेला. 1964 दत्तोमन पोद्दार यांची पुणे विद्यापीठाची कुलगुरूची मुदत संपल्यानं विद्यापीठात कुलगुरूपदी आजोबा नियुक्त झाले. नामदेवराव निवर्तले. धाकटी मावशी कॉलेजात गेली तर 12 वातीचा स्टोव 12 वाती बदलताना स्टोवचा भडका उडाला, रॉकेल पेटलं आणि आमची आजी भाजली. लुगडं पण पेटली, घरात कोणी नाही. आजी भाजून बेशुद्ध पडली. मग तिला ससून मधल्या बर्न्स वॉर्डमध्ये दाखल केलं. सगळे आपून गेले, विशेषतः 70 आलेले आमचे आजोबा. गतवर्षीच म्हणजे मे 1964 पंडित नेहरूंचं निधन झालेलं. तेव्हापासून आजोबा जरा डाऊनच होते. 27 मे 1964 नेहरू गेल्याची बातमी रेडिओवर आली. सर्व सार्वजनिक व्यवहार ठप्प झाले. मी तेव्हा 10वी पासून 11वी मॅट्रिकला जाणार होतो. सुट्टी चालू होती. वाड्यावर गेलो तशी आजी गप्प, सगळेच गप्प. आजीनं मला चहाचा कप घेऊन वरती आजोबांना द्यायला सांगितलं. मी कप घेऊन वर गेलो. रेडिओवर नेहरूंचं 1947 जुनं भाषण ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे चालू होतं. आजोबा डोकं हातात धरून रडवेले झालेले. मी हलकेच कप ठेवून पळ काढला. तेव्हापासून आजोबा आमचे काहीसे आबोल झाले. आजी ससूनमध्ये 8-1 दिवसातच वारली. मी जवळून बघितलेला आणि आठवणीत राहिलेला हा पहिला मृत्यू. ससूनचा बर्न सुवाड बघणं हे अत्यंत भीषण असे. अंग भाजल्यामुळे रुग्णांना पांघरूण घालता येत नसे. जखमाही उघड्या ठेवाव्या लागत. म्हणून प्रत्येक रुग्णाच्या अंगावर लहान मुलाच्या भोवती ठेवतात तशी एक मोठी लोखंडी जाळी ठेवून त्यावर पांघरूण घालत असत. हात रुग्ण पूर्ण उघडा असे, फक्त त्याचे तोंड दिसे. बहुतेक रुग्ण अखेरचा घटका मोजत असत. त्यावेळेचा उपचार म्हणजे ऑइल थेरपी. भाजलेल्या जखमावर तेल ओतत असत. हे तेल निर्जंतुक करून म्हणजे उकळून गाळ करून न्यावं लागेल. दगडूशेठ दत्त मंदिराच्या मोठ्या जवळच्या मोठ्या तेराच्या घाण्यामधून तेल घेऊन यायचं. संध्याकाळी उकळून ठेवायचं. सकाळी गार झाल्यानंतर बाटल्यात भरून ससूरला नेऊन द्यायचं. मग वॉर्ड मधल्या नर्सेस त्यातलं थोडं तेल ठिबक संचलनाने रुग्णाच्या जखमावर सोडत असत. आजीच्या जखमा खूप आणि सर्वांगावर असल्यानं ती वाचण्याची अशी शक्यता नव्हती. ते राहण्याला कधी कधी मला पाठवत असत. त्यामुळे आजी गेल्यानंतर डिसेंबरच्या 65 मी जून 65 मॅट्रिक होऊन फर्ग्युसन सायन्स मध्ये होतो. आजीचा मृत्यू जरी जवळून बघत होतो तरी घर शनिवारात असल्यानं स्मशान ओंकारेश्वरापाशी असल्यानं मृत्यू दररोज बघावा लागेल. कारण प्रत्येक प्रेतयात्रा घरावरूनच पुढे जात असे. विविध ज्ञातीच्या विविध प्रेतयात्रा. काही संत, काही अर्धवट पळत, काही शांत, तर काही रानबोलो आहे रामच्या पोरसमध्ये. काही प्रेत तर चर्मवाद्य वाजवत नेत असत. ॲम्ब्युलन्स म्हणून देह नेण्याची फारशी प्रथा नव्हती. त्यामुळे ताटी वगैरे निस्तर बांधावी लागेल. ससूनमधून आजीला
1419 मध्ये आणलं, नातेवाईक जमलेले, आम्ही लहान असल्यानं कोपऱ्यात ऑब्झर्वर, अनुभवी नातेवाईक ताटी वाढण्यामध्ये व्यस्त, आजोबा कमालीचे अस्वस्थ, अजून आजोबा अजून नातेवाईक जमत होते पण आजोबांची घाई चाललेली, लवकर न्या वगैरे वगैरे, सर्वांना हे थोडस विचित्र वाटत होत. अखेर आजीला ओंकार शहराच्या घाटावर स्मशानात नेलं. पांचतपुरानं स्मशानाची कृती वाट लागलेली, दगड राडारोडा पडलेला, 61 पासूनचा राडारोडा अजूनही हललो नव्हता. चिमाजी अप्पाच्या निधनापासून ओंकारेश्वराचं स्मशान सुरू झालं अशी वदंता. मृत्यूनंतरच्या स्मशानापर्यंतचा सागर संगीत प्रवास कळत्यावायत बघण्याचा माझा तो पहिलाच संस्कार. आजीला अगदी दिल्यावर आजोबा जरा स्वस्थ झाले आणि बाजूच्या दगडावर बसले आणि कुडाल तरी म्हणाले, बघितलंस ती आधी वाजली म्हणजे अग्नीनं तिला 2 हप्त्यानं दिली. ही आजोबांची प्रतिक्रिया माझी मात्र माझ्या कायम स्मरणात राहील. असंच होतं नाही, काही विचार, काही स्पर्श, शब्द, गंध, विविध वयांच्या टप्प्याच्या आठवणी कायम संग्रहित होत असतात. प्रत्येकाच्या व्यक्तिगत म्युझियमला फक्त आपणच जमेल तसे जमेल त्या वयात भेटत असतो. काही काही वेळा मात्र लिखाणातनं आणि कलेमधून हे व्यक्तिगत म्युझियम पीसेस विरघळून सार्वजनिक प्रदर्शनासाठी येत असावेत. आजी गेल्यानंतर महिन्याभरातच आजोबाही गेले. मधुमेह त्यांना होताच डिसेंबरच्या अखेर मेंदूच्या रक्तस्त्रावाने तेही आजारी पडले. त्यांना अर्धांगवायू झाला, शुद्ध हरपली आणि जोशी हॉस्पिटलमध्ये 12 जानेवारी 1966 मध्ये ते वारले. बरोबर 70 वर्ष ते जगले. त्यांच्या लोकप्रियतेची खरी कल्पना ते गेल्यावर आली. आदल्या दिवशीच म्हणजे 11 जानेवारीलाच नेहरू नंतरचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं मास्कोमध्ये आकस्मिक निधन झालं होतं. त्यामुळे 12 जानेवारीला सार्वत्रिक सुट्टी होती. आजोबांच्या अंत्ययात्रेला प्रचंड गर्दी. पोलीस गर्दी नियंत्रित करत होते पण सगळं शांतपणे, गडबड गोंधळ नाही. नचिन केळकर यांच्यानंतर अंत्ययात्रेनंतर इतकीच मोठी गर्दी असे जाणकार म्हणत होते. महिन्याभरात मी जवळून बघितलेला हा दुसरा मृत्यू. अंत्ययात्रा 419 मधनं निघून आधी मंडई, मग लक्ष्मी रोड अशी फिरून ओंकारेश्वरावर आली. देव ट्रकमध्ये ठेवलेला, आम्हाला ट्रकवर बसवलेलं. शहरातल्या ज्योती फोटो स्टुडिओच्या मदन गोयांनी काढलेले अंत्ययात्रेचे फोटो स्टुडिओच्या शोकेसमध्ये पुढे कित्येक महिने होते. लोकमान्य टिळकांच्या श्रद्धांजली सभेत 1920 उत्स्फूर्त भाषण करून आमच्या आजोबांचा सुरू झालेला सार्वजनिक प्रवास हा असा संपला. त्या श्रद्धांजली सभेत त्यांचं भाषण गाजलं म्हणून नचिन केळकरांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणले. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये ब्राह्मणेतर चळवळ आणण्यामध्ये शंकरराव देव आजोबा आणि केशवराव जेदे यांचा पुढाकार होता. या चळवळीची सामाजिक अपरिहार्यता त्यांनी अचूक ओळखली होती. 1952 या चळवळीचं एक वर्तुळ पूर्ण झालं. तेव्हापासून त्यांचं नेतृत्व क्रमशः निस्तेज होत गेलं. राजकारण गिरत गेलं तरी असलं तरी समाजकारणात ते मग्न होते. कोणतीही आदळ आपण न करता बदलाला ते सामोरं गेले. जे पद, जी सत्ता मिळाली ती त्यांनी तटस्थपणे भोगली. त्यांचं व्यक्तिमत्व शेवटपर्यंत पारदर्शक राहिले. मध्यमवर्गीय जीवनशैली तशीच राहिली. केंद्रीय मंत्री ते राज्यपाल अशी पदं भोगून सुद्धा त्यांचं सार्वजनिक चरित्र निष्कर्णंग राहिलं. पुण्याचं राजकारण त्यांनी मंडई केंद्रीय स्थानी ठेवून केलं. तेथील गायधारकांच्या आणि अन्य व्यावसायिकांच्या अनेक पिढ्या काँग्रेसमध्ये घडल्या, अजूनही घडत आहेत. अनेक नेते मंडईच्या राजकारणातून निर्माण झाले. आजोबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावे 419 वाडा SP कॉलेजच्या मागे त्यांनी नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी बांधलेलं आनंदी स्मृती हे वसतिगृह आणि बँकेत अंदाजे 3,500 रुपये आणि लिहून ठेवलेलं साहित्य एवढीच इष्टे. 1996 त्यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं विठ्ठल मामांनी त्यांच्या समग्र वाङ्मयाचे 22 खंड अमेय प्रकाशनमार्फत प्रसिद्ध केले. 1954 महाराष्ट्रातलं राजकारण यशवंतराव चव्हाणांच्या भोवती केंद्रित होतं. यशवंतरावांचा ब्राह्मणेतर चळवळीतून आलेल्या नेतृत्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा साशंकतेचा होता. कारण त्यांच्यात एका पिढीचं अंतर होतं. त्यामुळे त्याच्या झळा या आजोबांना लागल्या, तशात केशवराव जेदे आणि तुळशीदास जाधव यांनाही लागल्या. असं तुळशीदास जाधव यांचे जावई आणि राज्याच्या अल्पकाळात मुख्यमंत्री असलेल्या डॉक्टर बाबासाहेब भोसले यांनी नमूद केलेलं आहे. आजोबा गेल्यानंतर नातेवाईक मागले, वाड्याला जाग हवी म्हणून मी रात्री झोपायला जावं असं ठरलं. त्यामुळे माझा मुक्काम 1966 पासून 419 मध्ये पडला. आता वाड्याची गजबज शांत होणार की काय अशी चर्चा चालू असतानाच विठ्ठल मामांनी काँग्रेसच्या सक्रिय राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाला कारणीभूत
बऱ्याच प्रमाणात यशवंतराव चव्हाण हेच होते. ते त्यावेळेला केंद्रीय मंत्रिमंडळात जम बसून होते आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वसंतराव नाईक होते. तोपर्यंत 1967 सार्वजनिक निवडणुका जाहीर झाल्या आणि यशवंतरावांच्या शिफारसीमुळे विठ्ठल मामाला पुण्यातनं लोकसभेचं तिकीट मिळालं. स्वतंत्र काळातील राजकारण एका पिढीतून दुसऱ्या पिढीत गेलं होतं. काँग्रेसमध्ये ब्राह्मणेतर राजकारणाच्या क्षितिजावर मराठेतर राजकारण उभं होत होतं. ब्राह्मणेतर राजकारणात मराठेच गृहीत असतात. तसंच मराठेतर राजकारणाच्या अगदी शेवटाच्या टोकाला का होईना पण ब्राह्मण असणारच. विठ्ठल मामानं काँग्रेसच्या तिकिटावर 1967 निवडणूक लढवली. विरुद्ध उमेदवार होता एस एम जोशींसारखा ज्येष्ठ आणि निस्पृह समाजवादी नेता. आमचा मामा फक्त 12,000 मतानं निवडणूक हरला आणि मामाच्या आईचे आमच्या पहिल्या आजीचे मानलेले भाऊ एस एम जोशी हे विजयी झाले. 1966 नंतर 438 ते 419 अशा खेपा माझ्या जवळपास 4-5 वर्ष होत राहिल्या. पण 1966 ते 1970 दरम्यान मला कायमस्वरूपी समृद्ध असा विरंगळा सापडत गेला आणि तो म्हणजे नाटक.